आणखी एक महत्त्वाची बातमी, मुस्लिम बहुल कराडपुरा या भागात झालेल्या स्फोटात दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. या दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. वसीम खान आणि इफ्राक खान अशी या दोन मुलांची नावं आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत. स्फोटक सदृश्य वस्तूवर पाय ठेवल्यानं हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर घटनास्थळी पोलीस पोहोचले असून अधिक तपास या ठिकाणी सुरू आहे. प्रतिनिधी माधव सावरगाव. माधव, काय सांगशील याविषयी अधिक माहिती? नितीन, औरंगाबाद शहरातील किरारपुरा भागामधला हा प्रकार आहे. दोन मुलं, एक नाव एक इफ्रा आहे आणि दुसरा वसीम खान आहे, हे साधारणतः 12 वर्षाचे आहेत. हे दोघेही दुकानामध्ये दूध आणण्यासाठी गेले होते. ज्यावेळेस दूध घेऊन ते रस्त्याच्या कडेने निघाले त्यावेळेस हा स्फोट झाला आणि ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणी कचरा टाकलेला होता. तातडीनं पोलिसांनी माहिती दिली आणि त्याचबरोबर या दोघांनाही त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय. त्याच्या पायाला इजा झालेली आहे. गंभीर इजा जरी नसली तरी नेमका हा स्फोट कशामुळे झालेला आहे आणि अशा वेळेस स्फोट का झाला याची तपासणी पोलिसांच्या समोर करणं गरजेचं आहे आणि पोलीस तशा पद्धतीनं प्राथमिक तपास सुरू केलेला आहे. पोलिसांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी काहीतरी रासायनिक पदार्थ होता आणि तो ऊन जास्त असल्यामुळं त्याचा घर्षणामुळे स्फोट झाला असावा. मात्र आता या सगळ्या प्रकरणाची जी आहे चौकशी सुरू आहे. धन्यवाद माधव माहितीसाठी. तर औरंगाबादच्या कराडपुरा भागात केमिकलचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन तरुण मुलं या ठिकाणी जखमी झालेली आहेत. दूध लेके तो वहाँ पे दूध गिर रहा, पैर चल गया तो वहाँ पे ब्लास्ट होगा ना, तो उनके पाइप का ये जो है ना वो फट गया. तो हम गए, हमारे मामू को बोले, घर पे बोल के फिर हम दवाखाने. दो बच्चे दूध लेके जा रहे थे, अचानक स्फोट हुआ. जिस तरह से सुतली बम फूटता उस तरह से, और किस तरह का स्पार्किंग हुई या क्या हुआ वो बता नहीं.